मराठवाड्यात 2 दिवसात पावसानं 12 ठार, 3 जिल्ह्यात 5,08,068 हेक्टर पिकांचं नुकसान झालेलं आहे. मराठवाड्यात मागील 2 दिवसात बेफाम पावसानं 12 ठार झाले आहेत. पावसानं दानादान उडाली असून परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यात 5,08,068 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालंय. गेल्या 2 दिवसात अर्ध्याहून अधिक महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद करण्यात आली असून पुरात वाहून, पाण्यात वाहून तसेच वीज पडल्याने 12 जणांचा मृत्यू झालाय. मराठवाड्यात मागील 48 तासांपैकी मुसळधार पावसामुळे ओढे आणि नद्यांना पूर आलाय. शेतात पाणी घुसल्यानं पिकांचं नुकसान झालंय. नद्यांना पूर आल्यानं अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. घरांची पडझड झाली आहे. बीड, नांदेड, परभणी, लातूर जिल्ह्यात रात्रीपासून पावसाचा जोर कायम आहे. सखल भागात पाणी हळूहळू शिरल्यानं नागरिकांची तारांबळ उडाली आहे. ढगफुटी सदृश झालेल्या पावसानं रौद्ररूप धारण केलं असून जनजीवन विस्कळीत झालं आहे. मराठवाड्यात पावसाच्या कोसळधार आणि शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले. 4,96,392 हेक्टर जिरायत क्षेत्राचं नुकसान झालेलं असून 11,497 बागायत हेक्टर पावसानं नासलं आहे. 6 लाखाहून अधिक शेतकरी पावसाच्या पाण्यानं बाधित झाले आहेत. 2 दिवसाच्या पावसात 12 जणांचा मृत्यू झालाय. आणि यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 1 जालना, 2 हिंगोली, बीड, लातूर जिल्ह्यात प्रत्येकी 1 जण मृत झाला असून कालच्या पावसात ही आकडेवारी वाढून 12 वर गेली आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मराठवाडा.